ठाण्यातली वाहन जाळण्याच्या सातत्याने घटना होत असत आणि तेच लोण आता ठाण्यातही येऊन पोहोचले. इथल्या पाचपाडी भागामध्ये पाचपाखाडी भागात अज्ञातांनी 10 दुचाकी जाळलेल्या आहेत. कौशल्या हॉस्पिटल जवळचा हा परिसर आहे. पहाटे 3:30 वाजता नेमकं काय घडलं हे दृश्यांमधून आपण बघू शकतो आणि पोलिसांकडून याबाबतचा तपास आता सुरू आहे. आपल्याला माहिती आहे आधी पिंपरी चिंचवड असेल, नाशिक असेल, अशा ठिकाणी हे जळीतकांड सातत्याने होत असतं. पण आता जी माहिती मिळते त्यानुसार ठाण्यातल्या कौशल्या हॉस्पिटल जवळ पाचपाखाडी भागामध्ये 10 टू व्हीलर्सना अशा रीतीने आग लावण्यात आली आहे. ठाण्यानंतर बातमी आहे दादरची. दादरच्या रेल्वे स्थानकामध्ये लोहमार्ग पोलिसांच्या सतर्कतेमुळे 2 महिलांचे प्राण कसे वाचलेत आपण बघतोय. कालची ही घटना आहे. लोकलमध्ये चढताना या 2 महिला प्लॅटफॉर्मवर पडल्यात आणि त्यानंतर ड्युटीवर असणाऱ्या लोहमार्ग पोलिसांनी या महिलांना तात्काळ त्या धावत्या ट्रेनपासून बाजूला ओढलेले आणि या महिलांचे प्राण त्यामुळे वाचलेले आहेत. त्यामुळे प्रत्येकानं ट्रेनमध्ये चढताना काळजी घेणं अधिक गरजेचं आहे. तर त्या महाबळेश्वर मधली अत्यंत धक्कादायक बातमी आपण बघणार आहोत. पर्यटनासाठी आलेल्या पतीनं आपल्या पत्नीची हत्या केलेली आणि यानंतर पतीनंही आपलं देखील जीवन संपवल्याची माहिती कळते. ही सगळी घटना दाम्पत्याच्या अल्पवयीन मुलानं पाहिलेली आहे. ही सगळ्यात धक्कादायक आणखीन एक बाब या हत्येच्या घटनेनं महाबळेश्वर मात्र हादरून गेलेलं आहे. अत्यंत दुर्दैवी अशीच बातमीही म्हणायला लागेल. महाबळेश्वर पोलीस आता या संदर्भातला कारणाचा तपास देखील करताना आपण पाहतोय. महाबळेश्वर हे नेहमीच पर्यटकांचं एक आवडतं पर्यटन स्थळ मानलं जातं आणि इथे पर्यटनासाठी आलेल्या एका दाम्पत्यानं जीवन संपवलेलं आहे.